ज्या पद्धतीने आम्ही करत असतो सर्व कुटुंब, त्याच्यातच आजचा भाग आहे. खरं तर आपण ज्या समोर बसलेल्या महिला भगिनी, आपण आपलं घराचा सांभाळ करून इतरांच्या घरी साफसफाईची कामं करतो आणि आपल्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलं जातं समाजामध्ये. आपणही कोणाच्या तरी आई आहात, आपणही कोणाच्या तरी बहीण आहात, आपलाही घरामध्ये स्वाभिमान आहे. ह्याला भूमित धरून माझ्या मनामध्ये सुसर्पणा आली. घरकाम करणाऱ्या महिला ज्या आहेत, त्या स्वतःचं घर सांभाळून दुसऱ्याचं घर सांभाळण्यामध्ये ती सुद्धा एक आईच आहे आणि तिलासुद्धा समाजामध्ये तेवढाच सन्मान आई समान मिळाला पाहिजे अशा अपेक्षेने या कार्यक्रमाचं आम्ही संकल्पना केली. खरं तर जीवनामध्ये आईपेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये कोणीच नाही. स्वतःचा जीव घाण ठेवून मुलाचं पालन पोषण करणारी म्हणजे एकमेव विजय आहे. प्रत्येक संकटासमयी स्वतःचा त्याग करणारी, स्वतःला हवा असणाऱ्या गोष्टी सोडून मुलांचं भवितव्याचा विचार करणारी, स्वतःचा भवितव्याचा कधीच विचार करणारी म्हणजे आहे. खरंच आईसारखं महान या जगामध्ये कोणीच नाही. मला जास्त काही बोलायला धरणार नाही, कारण की आईचा जेव्हा विषय येतो तेव्हा एक जिव्हाळ्याचा विषय येतो आणि स्वाभाविकच आहे त्या प्रसंगी आपण सगळे भाऊ होऊन जातो. तर या ठिकाणी एवढंच म्हणेन, जिथे जिथे माझी आई असेल परमेश्वराला खूप शांती आणि समाधानकारक असेल त्या ठिकाणी आयुष्य दे. आणि जेवढ्या या जगामध्ये आई आहेत त्यांना खरंच त्यांना खूप खूप त्यांना आशीर्वाद देऊ, त्यांना आनंदी काय असं स्वाभिमानासारखं एक त्यांना जीवन जगायला देऊ अशी ईश्वरची प्रार्थना करेन. आपण सगळ्या आई बहिणी आहात, आपण सगळ्यांनी आपली काळजी घ्या. मी बऱ्याच वेळा बघतो जेवढ्या आई आहेत त्या स्वतःचा अजिबात विचार करत नाही. मध्ये त्यांना ताप असतं तरी ते जबाबदारी जाणार नाही. घरामध्ये ते काय ते मिठाच्या पट्ट्या लावून झोपाल अशा पद्धतीच्या तुम्ही आया आहात. कधी सुखाची काळजी करत नाही. मी तुम्हाला विनंती करतो की आपण सुखाची काळजी करा. मुलं शेवटी नंतर विचार करतात, तेव्हा आई आहे तेव्हा कुठे विचार करत नाही. गेल्यानंतर विचार करतात माझ्यासारखी लोक की आज आई असते एक आधार असतात. कारण की या जगामध्ये सगळे लोक समाज एका वेळेस आपल्या विरोधात जातात, पण तेव्हा आई स्वप्न आणि आई पाठी आपल्या उभी राहते. त्याचा अनुभव आपल्या समाजाने दाखवलेला आहे. आपल्याला नेहमी बऱ्याचशा वेळा आपण बघतो तुमच्या जर काही महिला असतील तेव्हा बरेचशे वेळा उपाशी राहतात. छोट्यामध्ये काही नसताना दुसऱ्याच्या घरी घर कामं करतात. अशा आपल्या लोकांचं जीवन आहे. तर आपल्यासाठी मी नेहमीच भाऊ म्हणून मुलगा होऊन आपल्या पाठीशी राहील. वेळ असं की आपल्याला उपाशी राहता कामा नये अशी वेळ आली तर आपण माझ्या कार्यालयात आवर्जून यावा. मुलगा समजून भाऊ समजून आपण या ठिकाणी यावा. मी आपल्या पाठीशी गंभीरपणे राहील. या ठिकाणी आपल्याला वचन देतो. जय जय महाराष्ट्र.